मनरेगा योजनेअंतर्गत हरिसाल येथे निकृष्ट दर्जाचा सिमेंट रस्ता बनवण्यात आला आहे, याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी हरिसाल येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनातून केली आहे. हरिसाल येथे महात्मा गांधी रोजगार गॅरंटी योजना मनरेगा अंतर्गत अंदाजे 90 लाख ते 1 कोटी रुपयांचा सिमेंट रस्ता मंजूर झालेला आहे. हे काम धारणीतील बांधकाम विभागामार्फत कंत्राटदार शर्मा यांना देण्यात आले. या सिमेंट रस्त्याचे काम निवडणुकीच्या आचारसंहितांमध्ये झाले. ज्या जागेवर सिमेंट रस्ता बनवण्यात येत होता तेथे अंदाजपत्रकानुसार फलक लावण्यात आला नाही. कोणत्या वार्डमध्ये किती रुपयाचे रस्ते याची माहिती सुद्धा नागरिकांना देण्यात आली नाही. हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले ते दिसून येत आहे. रस्त्यावर खड्डे पडू लागले आहे. पावसाळ्यात तर संपूर्ण पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी हरिसाल येथील नागरिकांनी केली आहे. या संबंधित निवेदन जिल्हाधिकारी व धारणी येथील उपयोगी अधिकारी यांना देण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाई काय करण्यात येईल यावर नागरिकांचे लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, शाकिर सौदागर.